प्रेरणा घेऊ शकतो. दारू सोड्या जो दारू तो बायको कोण सांभाळायचं म्हणजे काय सोड, आता सोड. इतके दिवस पिले होते. अरे दारू अशी तशी गोष्ट नाहीये तुषार, दारू अशी तशी गोष्ट नाहीये जी या कानाने ऐकून त्या कानाने सोडतो. दारू हे खेळलं नाहीये की खेळून खेळून कंटाळून उशा पाहिजे तशी टाकून बिंदास झोप घेत आहे. दारू एक शक्ती अशी, दारू हे काळाच्या भातातलं अस्त्र आहे. अस्त्र जगात चालत्या घडीला घातलेले खिळे आहे दारू. तुषार दारू जर का पोरगळ करण्यासारखी शुद्र वस्तू असली असती ना तिचा एवढा गवगवा जगात झालाच नसता. हजारो परोपकार पुरुषांनी आपली देहाची धरणं बांधली, धरणं तरी सुद्धा तिचा अखंड क्षारी खंडात वाहत राहिला. अरे वेदवेदांताची पानं जशी ओघावर तरंगत गेली ती दारू म्हणजे सामान्य वस्तू नव्हे. दारूची विनाशक शक्तीच तुला माहिती. अरे मुसळधार कोसळणाऱ्या पावसात टिकाव धरून नाणारी इमारत दारूच्या शितोड्याने मातीत मिळून गेली. दारू गोळ्याच्या तुफाने मारासमोर छातीत धरणारी बुरुज दारूच्या स्पर्शाने गाळत. फार कशाला, पूर्वीचे जादूगार अरे मंत्रलेले पाणी शिंपडून माणसांना कुत्रा मांजराचे रूप देत असत. आणि ही गोष्ट तुझ्यासारख्या शिकल्या सवरलेल्या ना किंवा थट्टा वाटतो थट्टा. हू काय हू अरे दारूची खरी जादू पाहिजे असेल ना अय तर 32 लक्षणे सर्व सद्गुणी समोर पुरुष समोर उभा कर. त्याच्यावर दारूचे 4 स्थेम तक 4 तोच पुरुष ना माणसाचं पशु झालेलं तसे समजले. अशी दारू आहे दारू. आणि सारखं सोड 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 बोलू नको, वैतकार सुद्धा ऐकून आल्या काय कळलं का? आणि थँक्यू डिस्टर्ब नको. राम गणेश गडकरी लिखित एकच पहिल्या या संगीत नाटकातला सुधाकरांनी केलेल्या पात्राचा हा मोनोलॉग आहे. धन्यवाद. मी दारू पितोय, तुम्ही दारू पिऊ नका. दारू इज इंजरियस टू हेल्थ. थँक्यू अँड बाय.